जळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत मी पिनकल रिएल्टर्स या बिल्डरने नैसर्गिक नाल्यावर बिल्डिंग बांधण्यात आली. बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील बदलापूर गाव येथील बोरपाडा रोड लगत नैसर्गिक नाल्यावर मी पिनकल रिएल्टर्स या बिल्डरांनी बिल्डिंग बांधत आहे. तेथील समाजसेवक मनोज ढिले यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेला वारंवार पत्र देऊन देखील नगरपरिषद काही काम करत नाही असे मनोज ढिले यांचे म्हणणे आहे. कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांनी 8 जानेवारी 2020 रोजी त्या बिल्डर विरोधात नोटीस देण्यात आली. कोणते काय काम थांबले नाही, काम चालूच आहे अशी माहिती मनोज ढिले यांनी दिली आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे. 20/7/2019 ला पूर यायच्या अगोदर हा अर्ज मी नगरपालिकेला सुपुत्र केला होता. कशासाठी? इथं नाला अरुंद केला आहे म्हणून. परंतु नगरपालिकेने कुठलीही कारवाई न केल्यामुळे आणि नंतर नगरपालिकेकडे जा विचारायला गेल्यावर नगरपालिकेने ही नोटीसचा उत्तर मला दिला. पण ह्या नोटीसला देऊन 1.5-2 महिने झाले, त्यांनी अजूनपर्यंत नगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही. परंतु त्या कारवाई केली नाही म्हणून मी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडं पत्र केलं आहे. कधी पत्र केलं आहे? 31/1/2019 कारण का ही बिल्डिंग ह्याच्यावर नाल्यावर आहे म्हणून ही कारवाई करण्यात यावी असं मी कलेक्टरना पत्र दिला. आणि कुठल्याही प्रकारची त्यांनी मार्जिन सोडलेली नाही. नगरपालिकेत जे टर्न कंजेशन असते 9 मीटर का 7 मीटर, कुठल्याही प्रकारची मीटरवर जागा त्यांनी सोडलेली नाही. 7वा मजला बिल्डिंगीचा चढवलेला आहे ना, ती अनलिगली बिल्डिंग आहे अशा आमच्या गावाच्या म्हणण्याप्रमाणे सांगतो. आणि दुसरी गोष्ट, पुराचा पाणी 2 वेळा पूर येऊन गेला 19/7/2019 मी अर्ज केला आहे, परंतु नगरपालिकेने कुठलीही कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही.